कोरोना महामारीच्या काळात मोठ्या आर्थिक संकटाला शेतकरी बांधव सामोरे जात असताना वीज वितरण कंपनी या बांधवांना आणखी आर्थिक खाईत लोटण्याचं काम करत आहे. बिले भरूनही विद्युत रोहित्र दिले जात नसल्यानं भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आमदार सौ स्नेहलता बिपिनदादा कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीनं रोहित्र बसवून देण्याची मागणी केली. महिनाभरापासून येथील नागरिकांसह जनावरेही पाण्यापासून वंचित आहे. अनेक कुटुंबांच्या घरातील लाईटही बंद असल्यानं शेतकरी बांधवांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. या परिस्थितीमध्ये वीज मंडळ त्यांना दुजभावाची वागणूक देऊन त्यांच्या भावनांशी खेळत आहे. ही अन्यायकारक भूमिका आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. विद्युत रोहित्र तातडीनं दुरुस्त करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा वीज वितरण मंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सौ कोल्हे यांनी दिला. राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तणपुरे यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सांगळे कार्यकारी अभियंता मुळे यांच्याशी संपर्क साधून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विद्युत पुरवठा तातडीनं सुरळीत करून ना दुरुस्त विद्युत रोहित्र तातडीनं बसवून देण्याची मागणीही सौ कोल्हे यांनी केली आहे. आता आता त्यांना अशी शिक्षा का म्हणजे ही की तुमचे पिकं जळाले तरी चालेल पण आम्हाला काहीतरी इथं आणून भरा. कोरोना दवाखान्यात भरले, आता पाऊस नाही आणि कोरोनाचा आमचे 45 लोक मेले एका महिन्यात. ब्राह्मण एवढं कधी देता मंजुरीला पाठवलेलं कधी व्हायचं पिक आहे ना मंजूर कधी व्हायचे त्या पैसे जिवले सांगते नंतर करा आधी तर चालू तर करा. बिल भरायला आम्ही नाही पण ठीक आहे असा एक प्रश्न आहे. आता 30 शेतकरी आहे प्रत्येकाची परिस्थिती बिल भरायची तुमची 8 काय 80% 70% बिल भरले म्हणजे किती 30 जर मोटरी असेल तर 21 मोटरींची तुम्ही बिल भरलं पाहिजे. आता प्रत्येकाची जर 21 मोटरी नाही होऊ शकल्या तर मग आम्ही जे भरणार त्यांनी काय करायचं अशी ह्या गेम मध्ये जेवढे भरतात तेवढे भरा. काय भरायचे मला सांगा ना 5-5 हजार किती पैसे भरायचे किती पैसे होतात ते मग 20-1 लाख होतो ना 21 आता त्यांनी कुठून भरायचे 5-5 तुम्ही त्या 5-5 हजार जर आम्हाला हप्ते करून दिले हप्ते कमी केले तर मग प्रत्येक परिणी करील काय सर माहिती का घरातलं पण बघायचं आज 21 दिवस झाले घरात आमदारांनी पूर्ण आले जनावरांना पाणी वाढायचं ना हा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सिंगल फेज मोटर सुद्धा चालत नाही म्हणजे घरातली लाईट बिल आम्ही पूर्णतः भरतो सुद्धा प्रॉब्लेम काय झालेला आहे. जो आपला सिंगल फेजचा जो मेन सप्लाय तोच त्यांच्या घरावर म्हणजे ते आज रोजी घरापासून पण डिम फेज आहे आणि त्यातला त्यात प्रॉब्लेम काय झाला आपण त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न पण केला पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. आपण 2-3 वेळेस डिपोर पण जाऊन आलो ब्राह्मणगावची वाकचुरी रिपीट केल्या वाटत 100 च्या तर ते पेमेंट तिच्यामध्ये फरवरी आणि मार्च महिन्यामध्ये लोकांनी पैसे भरले होते 10-10 हजार पण या क्वार्टरमध्ये एप्रिल मे जून मध्ये काही पैसे भरले नाही फक्त एकच ग्राहकाने काहीतरी भरलं पाहिजे. ते तर मागचेच दिवस मागच्या दिवस ते भरले नाही मागच्या ऑनलाईन पेमेंट झाले सांगितलं चालू बिल भरा कमी मी 2 तर नंतर मी 1 पण सांगितलं पण ते पण नाही भरायचं आले आपली चालू मॅडम पण आले हां मोरे सर सांगितलं मोरे सर सांगितलं तुम्हाला बोला किती सेवाची परवानगी एक मिनिट मॅडम बोलणार. हॅलो नमस्कार सर. हां नमस्कार सर. साहेब आज परिस्थिती अशी आहे की कोरोनाच्या काळात लोकांना दवाखान्याची बिलं भरून दमलेत लोक. त्या गावाची परिस्थिती अशी आहे तिथेही 5-50 रुग्ण होते तेही गेले आणि आता पाऊस नाही आमच्याकडे आणि काही लोकांनी तिथे अगदी टोमॅटोची रोपं लावले इतर पिकं उभी आहे पावसाने दडी मारली आणि घरात सुद्धा लाईट नाहीये सिंगल फेजही चालत नाहीये आणि मग अशा वेळेस आता ह्या संकटाच्या काळात ट्रान्सफॉर्मर नाही रिपेअर करणं नाही काय नाही 1-1.5 महिना झाला ती लोक माझ्याकडे घेटा घालताय बरं नाही वाटत साहेब. कुठेतरी मी मुळे सरांशी पण मी बोलले साहेबांशी की साहेब याच्यात माणुसकीच्या भावनेतून थोडं अशा प्रतिकूल परिस्थितीत पाहिलं पाहिजे की नाही आपण पण आज परिस्थिती नाहीये साहेब तुम्हाला अगदी खरं खरं कारण सांगते परिस्थिती नाहीये म्हणजे त्यांनी त्यांची वसुली कायम चांगली असते एवढ्या 2-3 महिन्यामध्ये अशी परिस्थिती साहेब दुधाला भाव नाही
कशाला भाव नाही. कोरोना काळात शेतकऱ्याला माल फेकून द्यावा लागला. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आपण माणुसकीचा भाव नाही दाखवू शकत. थोडा अंधारात अंधार घरात सुद्धा अंधार आहे साहेब. पिकाला पाणी नाही, घरात अंधार. आता किती दिवस काढायचे त्यांनी असे मला सांगा बरं. नाही नाही, एक सिंगल घरात घरगुती कनेक्शनची बिल त्यांनी भरलेले साहेब. सिंगल फेज सुद्धा आम्ही साहेबांशी बोला साहेब. आपण एक मिनिट देते त्यांच्या. हॅलो, ठीक आहे. एक काम करा, 30 लोकांनी घरगुती बिल वसूल करून द्या. घरगुती बिल साहेबांनी प्रयत्न केले त्या दिवशी. काय आता बीपी वरून मेन लाईन पेंडिंग नसतात. सर्टिफिकेट द्या. आणि जर्मन मत विषय असा आहे की तो शिक्षा अशी करा. मागची पेंडिंग त्यावेळेस तुमची मागची पेंडिंग होती बाकी. तर प्रत्येकाने तुम्ही एक एक हप्ता सांगितले, एक एक हप्ता भरा, त्याचा हप्ते करून देतो आम्ही. तर लोकांनी तुम्ही जर 3,000 हप्ता दिला असेल तर लोकांनी 20,000 रुपये भरलेले, 15,000 रुपये भरले, 10,000 डीपीओ नील केलेलं आहे. म्हणजे पूर्ण डीपीएनचा जर अहवाल बघितला तर मागच्या डीपीचे 100% बिल आलेले. बरोबर ते करंट बिलचे आमचे सर्क्युलर आहे ते आम्ही काही करू शकत नाही त्याच्यामध्ये. तसं ते मी तुम्हाला सांगितलं म्हणजे आता पाऊस आणि दडी मारली यांनी काही जणांनी याच्यातली 100% बिल भरले. दोन बिल उन्हाळ्यामध्ये कोणते पीक आहे सांगावं. उन्हाळ्यामध्ये कोणते पीक आहे का? ते पीक आम्ही विकून पैसे भरू शकतो. आता लगेच पीक निघाले ना फरवरी मार्च महिन्यामध्ये. अहो पीक कोणते तुमचे फेब्रुवारी मार्च मध्ये पण अंधार आहे ना साहेब. पण आता आणि घरातले बिल पूर्णपणे 100% भरतो तरी 21 दिवस झाले. प्रॉब्लेम असा आहे आता शेतकऱ्यांनी खत घ्यायचे का बी घ्यायचं का बिल भरायची हा पुढच्या महिन्यात काहीतरी. मग कांद्याने त्याला 5,000 ते एक बिल भरा ना. कांद्याला थोडासा भाव मिळाले तर शेतकरी परत ते भरावंच लागतील. आज इतकी वाईट परिस्थिती साहेब आणि एकदम तणावात आणि कोरोनाच्या काळामध्ये अनेकांना दवाखान्याचे पैसे भरायला. एक महिना झाला आम्ही बाहेर झोपतो. बाहेर खूप डास जनावरांचे पण इतके हाल होत आहे. पाणी सुद्धा उलट सावजी साहेबांना म्हटलं की ती डीपी जर जळाली असेल काही कॉईल असेल तर त्याच्यावर आम्हाला काहीतरी करून द्यावं. आम्हाला काय सांगितलं होतं की 33% साठी राहील जेव्हा बिल भरलं. आम्ही सर्व उपयोग केलं ना, आम्ही सगळे बिल भरत गेलो. आम्ही असं नाही का तुम्ही हाती काढून दिलं तुम्ही लिहिलं तेवढंच भरलं. आम्ही जेवढे बिल आले तेवढे शक्य जेवढे होते तेवढे आम्ही भरले. आम्ही नील करण्याचा प्रयत्न केलाय. मेंटेनन्स जर घेतले साहेब त्यावेळी प्रत्येक वेळेस तरी आम्ही शेतकरी वर्गणी करतो. आता 9,000 आम्ही फेज टाकले 500 फेज आमच्याकडे राहतो ना. तुमच्या अधिकारी प्रत्यक्ष ते काय सांगताय मला केबलचा प्रॉब्लेम सांगितलं. आता केबल आपण मला बोलले नाही. नमस्कार, मी ब्राह्मणगाव येथील शेतकरी. माझं नाव सचिन प्रभाकर कुलकर्णी आहे आणि आम्ही ब्राह्मणगाव येथील शेतकरी असून आमचे ब्राह्मणगाव येसगाव रोडवर वाक्सोरी डीपी म्हणून आहे. त्या डीपीओवर जवळपास 100% ट्रान्सफॉर्म आहे आणि त्याच्यावर 30 मोटरींचा लोड आहे. तरी आम्ही आमचा जवळपास 20 ते 21 दिवस झाले तो डीपी जळालेला आहे. आम्ही वारंवार MSEBशी कॉन्टॅक्ट केला, सावदेकर साहेब आमच्या इथले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. तर त्यांनी प्रस्ताव वर पाठवलेला आहे. 20 ते 21 दिवस असून तो काही डीपी आम्हाला काही अजून मिळालेला नाही. आमचे जवळपास सगळेच पिकं वाळून चालले आहे. घरातील लाईटसुद्धा बंद आहे. 20 ते 21 दिवसून आम्ही पूर्णपणे अंधारात आहोत. आमच्या जनावरांचा प्रश्न उपस्थित होतो आहे, आमचा घरातला प्रश्न उपस्थित होतो आहे, दैनंदिन पाण्याचा प्रश्न उपस्थित होतो आहे. आम्ही याचं सगळं निवेदन घेऊन आम्ही माननीय आमदार स्नेहलता कोल्हेताई यांच्याकडे गेलो. त्यांना आम्ही भेटलो, त्यांना आमची विनंती केली की असं प्रॉब्लेम आमच्या इथे गावात झालेला आहे, तरी आपण याच्यामध्ये लक्ष घालावे.
त्याप्रमाणे त्यांनी चावडा साहेबांशी, सावदेकर साहेबांशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं केलं. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की एक दोन चार दिवस जाऊ द्या, ते काय म्हणतात ते बघू. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा दोन चार दिवस जाऊ दिले, तरी त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही किंवा कोणी काय त्याची दखल घेतली नाही. म्हणून आम्ही आज पुन्हा स्नेहलाताई यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की असं असं झालंय. मग ते म्हटलं की चला आपण ऑफिसला साहेबांशीच बोलू, काय असेल ते तिथंच हे करू. म्हणून आम्ही त्याप्रमाणे आम्ही कोपरगाव येथील मेन साहेब चावडा साहेब आहे त्यांच्या ऑफिसला आलो होतो, सगळे शेतकरी बंधू त्याच्याप्रमाणे ताईसुद्धा आमच्या बरोबर होत्या. ताईंनी साहेबांची भेट घेतली, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांची अशाशी पिकं जळत आहे. ह्या कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी पैसे कुठं आणायचे, त्यांची मागणी आहे की त्यांनी कमीत कमी एक बिल तरी भरावं. पण आजची परिस्थिती अशी आहे की ब्राह्मणगाव असेल किंवा कुठलंही असेल, आज आपल्या महाराष्ट्रात देशावर जी संकट परिस्थिती ओढवलेली आहे, अशा काळामध्ये शेतकऱ्यांनी पैसे लगेच भरणं हे सोपं नाही. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला डीपी बसवून द्यावा, आम्ही जसे पैसे देतील तसे आम्ही बिलं भरणारच आहोत, आम्ही बिलं भरण्यास नकार देत नाही आहे. तरी त्यांनी कृपया आमची मागणी पूर्ण करावी, आम्ही त्याप्रमाणे पुढच्या वाटचालीस आम्ही त्यांच्या कधी पण पाठीमागे आहोत. तरी आम्हाला ताईंनी आम्हाला सांगितलं आहे, शब्द दिला आहे की दोन दिवसामध्ये तुमचं काही ना काही आम्ही मार्गी लावू. तसं वाटलंच तुम्ही मंत्रालयातसुद्धा त्या अधिकाऱ्यांशी किंवा त्या मंत्र्यांशी बोलून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करते. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.